किरीट सोमय्या सध्या बोलू राहिले, मला शिवसेनेपासून धोका आहे. जेव्हा 5 वर्ष युतीमध्ये होते तेव्हा त्यांना धोका वाटला नाही का? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही युती करून सत्तेत आले तर त्यांना चांगला वाटू राहिला नाही. त्यांना कुठेतरी सत्तामध्ये राहायची त्यांना सोय पडलेली आहे आणि ते सत्ता गेली म्हणून ते असे वक्तव्य करत आहे. ह्याचा काही अर्थ नाही ना. जेव्हा 5 वर्ष तुम्ही संघ होते तेव्हा तुम्हाला धोका वाटला नाही आणि आज तुम्ही जर वेगळे झाले, त्यांनी सत्ता स्थापन केली दुसरा पक्ष मिळून म्हणून तुम्हाला धोका वाटतो. याचा अर्थ आहे की तुम्ही शिवसेनेविरोधात काहीतरी सत्ता खाली खेचण्याच्या प्रयत्नात आहे. हे तुमचा प्रयत्न सफल होणार नाही. माजी मुख्यमंत्री आणि आताचे जे विरोधी पक्षनेते विरोधी फंडाज म्हणतात कर्जमाफी करा. आता शेतकऱ्यांनी त्यांना काळजी पडू राहिली. 5 वर्ष सत्तेमध्ये होते, त्यांच्या हातात सत्ता होती, तेव्हा त्यांनी कर्ज का माफ केलं नाही? आज ते म्हणत होते कर्ज माफ करा, त्यांच्या हातात होतं तेव्हा केलं नाही. आता राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आहे, ते करणारच आहे. हो, आज नाही तर उद्या कर्ज शेतकऱ्याचा 7-12 करोड होणारच, ह्याचा शंका काही नाही आहे. तुम्ही जरा शांत बसा, सगळं सरकार सोयीनं चालेल.